इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात कुरुंगवाडी येथे पहाटे 4 वाजेच्या सुमारास बिबट्याने एका वृद्धावर हल्ला केल्याने या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झालाय. या वृद्धावर घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वनपाल भाऊसाहेब राव यांनी दिली आहे. याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कुरुंगवाडी येथील खैरगावच्या कानू धुपारे हे झोपडीच्या पडवीत झोपलेले असताना रविवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास अचानक बिबट्यानं हल्ला केल्यानं ते गंभीर जखमी झाले. मागील 2 महिन्यांपूर्वीच या भागातील नांदगाव सदो येथील एका घरात 4 पिल्ल्यांच्या बिबट्या मादीनं पिल्लांसह 10 ते 12 दिवस तिथं आश्रय घेतल्यानं दहशत पसरली होती. या मादीनंच या वृद्धावर हल्ला केलाय की काय याचा शोध खैरगाव येथील वनपाल भाऊसाहेब राव यांच्या टीमकडून घेतला जात आहे. वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक नरेश नावकर, प्रियांका साबळे, सोमनाथ जाधव, रुपाली गायकवाड, चिंतामन गाडर, FG सय्यद, मुजावर शेख आदी घटनास्थळी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी विरोजनाले स्वप्निल पुरोहित, इगतपुरी.